नमस्कार गीता रेसिपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी आज आपल्याला नॉनव्हेज रेसिपी करून दाखवणार आहे. ही रेसिपी कमी साहित्यात आणि कमी वेळात होते आणि खूप टेस्टी लागते. ती स्टार्टर म्हणून आपण खाऊ शकतो. तर या रेसिपीचं नाव आहे गार्लिक व्हाईट चिकन. तेव्हा चला आपण याचं साहित्य पाहूया. गार्लिक व्हाईट चिकन साठी लागणारे साहित्य, अर्धा किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून इथं घेतलेलं आहे. चार मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. दोन मोठे गड्डे लसणाचे बारीक चिरून एकदम. तूप घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि मिरपूड. तर आपण आता गार्लिक व्हाईट चिकन करायला सुरू करूया. गॅसवर एक पॅन ठेवायचा असा. त्याच्यामध्ये चार चमचे मोठे तेल तूप टाकायचं. तूप कमी पडलं तर वरून नंतर थोडे टाकले तरी चालते. तूप थोडे गरम झाले की त्यात लसूण टाकायचा. तूप असं एकदम कडवायचं नाही तेलासारखं. आपल्याला चांगलं गरम झालं अंदाज आला की त्यात लसूण टाकायचा. आधी एक लसूण टाकून बघायचा. अजून थोडं जरा गरम होईल. तूप गरम झालेलं आहे. आपण एक लसूण टाकू. दोन मोठे गड्डे लसूण घेतलेले आहे बारीक चिरून. लसूण आपला भाजलेला आहे. त्यात ह्या चार छोट्या छोट्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून. तुमच्या तिखट तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर अजून घातला तरी चालेल. मिरच्या चांगल्या भाजायच्या. लसूण मिरच्या चांगले भाजले आहेत. चिकन टाकायचे. चिकन हलवायचे चांगले. चवीनुसार मीठ घालायचं. गॅस बारीक करायचा आणि ताटामध्ये पाणी ओतून ठेवायचं. दोन दोन मिनिटांनी परत झाकून ठेवायचं.
2 मिनिटांनो परत ते हलवायचं. वरचेवर हे शिजले काय बघायचं. आणखीन थोडं झाकून ठेवायचं. थोडा गॅस मध्यम करायचा. आणखीन 2-3 मिनिटांना झाकण काढून हलवायचं. ते 2-3 मिनिटांना झाकण काढायचं. त्यात मिरपूड टाकायची. पाव चमच्याला जरा जास्त टाकायची. परत हलवायचं. गॅस खूप बारीक. आणि 1-5 मिनिटं झाकून ठेवायचं. तर मिरपूड टाकून आपण हे 5 मिनिटं झालेले आहे. बघूया आपण. तुम्ही शिजले काय बघूया. चिकन शिजले. खायला देताना खाली चिकन घालायचं आणि त्याच्यावरती लसणाचे पाणी घालायचं. खायला खूप टेस्टी लागते. हे स्टार्टर म्हणून खायला डिश आहे. तर ही डिश तुम्हाला आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा.